शाळा धरली आहे दुखपत आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येईन की नाही हा खरं तर संभ्रम होता पण आमचे पत्रकार मित्र जर कार्यक्रमाला आलो नसतो तर आता 2 वाजले 3 वाजता साहेब वेगळा हेडलाईन सुरू झाला असता अमोल गोविंदच्या नेमकं मनात काय फिरवली कार्यक्रमाकडे मतदारसंघातल्या कार्यक्रमाकडे पाठ आज आमदार पण गमतीचा भाग जाऊ द्या पण कसली घाई झाली आणि कसली घाई करायची शेतकऱ्याची पोरं त्या दिवशी सांगितलं बघा आहोत खांद्यावर घेऊन फिरायची गरज नसती वारा आभाव बघून ठरवायचं असतं वावर कवर नांगरायला घ्यायचं त्यामुळे कुठली घाई करू नका जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करणं याला प्राधान्य आहे पण त्याही ही सगळी काळाच्या पुढची पावलं होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मुद्दाम या कळीच्या मुद्द्याला हात घातला कारण संसदेमध्ये सातत्याने एका गोष्टीविषयी आम्ही बोलतो ती म्हणजे जाती निहाय जनगण कारण एखाद्या समाजाविषयी सातत्याने मगाशी जसे गावडे साहेब म्हणाले त्या पद्धतीनं जातीभेद नाही हा पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि हा अभिमान बाळगत असताना दुर्गाळे सरांचं मनापासून स्वागत आहे आणि हा अभिमान बाळगत असताना दुसरीही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की जर जातीनिहाय जनगणना झाली तर प्रत्येक समाजाला नेमका सत्तेमध्ये आणि सामाजिक संपत्तीमध्ये नेमका वाटा किती याच सुद्धा उत्तर हे या प्रत्येक समाजाला मिळू शकत आणि त्यासाठी संसदेमध्ये सातत्याने आपण याचा पाठपुरावा करतो आहोत आणि आता ही भावना म्हटल्यानंतर ही केवळ जाती जातीत अंतर करण्याची भावना आहे तर याच महात्मा फुलेंनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची जी 3 तत्व घालून दिली या सत्यशोधक समाजाच्या 3 तत्वांमध्ये परमेश्वराची आराधना करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे एक फार मोठं सामाजिक क्रांतीचं तत्व परमेश्वराची आराधना करण्यासाठी मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही हा कर्मकांडांना दिलेला फाटा आहे आणि तिसरी फार महत्वाची गोष्ट आहे जात श्रेष्ठतेपेक्षा गुणश्रेष्ठता ही महत्वाची म्हणजे आज जेव्हा आपण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं चरित्र मांडतो त्यांचा विचार करतो महात्मा ज्योतिराव फुले फार महत्वाची गोष्ट अधोरेखित करतात जे सत्यशोधक समाजाचं 3रं तत्व आहे आणि ते म्हणजे जात श्रेष्ठतेपेक्षा गुणश्रेष्ठता महत्वाची आणि हे गुण अंगीकारण्यासाठी हे गुण अंगीकारण्यासाठी जो एक विज्ञाननिष्ठ विचार असला पाहिजे म्हणजे आम्ही व्यासपीठावरून फक्त म्हणायचं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही फक्त म्हणायचं पुरोगामी विचार पण पुरोगामी विचार म्हणजे काय जोपर्यंत प्रस्थापितांना प्रश्न विचारला जात नाही जोपर्यंत प्रस्थापित विचारधारेला विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध बुद्धीनं त्याची चिकित्सा केली जात नाही तोपर्यंत पुरोगामी विचार हा जागवला जात नाही हा पुरोगामी विचार जागवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी या महाराष्ट्रात केलं